जावई त्याच्या सासरवाडीला आला आता सासरवाडीला येणं म्हणजे त्या जावयासाठी किती मज्जास मज्जा असते म्हणजे त्या ठिकाणी सगळे त्याच्या सेवा सुविधा वगैरे सगळ्या पुरवल्या जातात पण आज आपण एक अशी घटना बघणार आहोत की ज्या घटनेमध्ये तो जावई जो आहे तो सासरी येतो सासरी आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा मर्डर केला जातो आणि त्याला त्याच अंगणामध्ये पुरलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्या मृतदेहावरती झाडं वगैरे लावली जातात आता ही जी घटना आहे आता असं का घडलं होतं त्या जावयाला का मारण्यात आलेलं होतं त्याला का गाडण्यात आलं होतं झाडं का लावण्यात आलेली होती ही घटना कशी काय घडली होती हे सगळं बघायचं आहे आपल्याला आजच्या भागामध्ये आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे बिहारला बिहार राज्य आहे त्या ठिकाणचा आरा जिल्हा आहे त्या ठिकाणचं अगी आव नावाचं बाजार आहे किंवा शहर आहे त्या भागामध्ये तार नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये कमलेश गिरी उर्फ भिकारी गिरी नावाचा नावाची एक व्यक्ती राहत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहे त्यांचं नाव आहे इंदूदेवी आणि त्यांना मुली आहेत एक आहे अंजली आणि दुसरी आहे रंजना आणि एक, एक मुलगा आहे म्हणजे तीन मुलं आहेत एक मुलगा आहे त्याचं नाव आहे कृष्णा दुसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे मिथून आणि तिसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे ऋषिकांत ना आता याच्यामधला मिथून नावाचा मुलगा जो आहे त्याचं वय साधारणपणे चोवीस वर्षाचं आहे आता बघा काही माध्यमातून वडिलांचं नाव हे मिथून सांगितलंय आणि काही माध्यमातून वडिलांचं नाव हे कमलेश गिरी सांगितलेलं आहे तर आता जर समजा कदाचित तुम्ही वेगळी बातमी ऐकली तर त्याच्यामध्ये मिथून गिरी हे वडिलांचं नाव असू शकतं आणि काही ठिकाणी कमलेश गिरी हे वडिलांचं नाव आहे आणि काही ठिकाणी मुलाचं नाव कमलेश आणि काही ठिकाणी मुलाचं नाव मिथून आहे तर आता आता वास्तव नक्की काय आहे ते माहीत नाही पण जे माध्यमातून समोर आलं ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे त्याच्यामुळे वडील आहेत कमलेश गिरी आणि त्यांचा मुलगा आहे मधला मुलगा आहे नाव आहे मिथून मिथून वय आहे साधारण चोवीस वर्षाचं तर हे समजून घ्या आता हा परिवार आहे तो परिवार शेती करणारा परिवार आहे मजुरी करणारा परिवार आहे आई जी आहे ती घर सांभाळायची आणि मिथून जो आहे तो ट्रक ड्रायव्हर होता आणि तो हरियाणा किंवा गुरुग्राम या ठिकाणी तो ट्रक चालवायचा आता साधारणपणे सहा सात महिन्यापूर्वी या मिथूनची ओळख नेहा नावाच्या एका अत्यंत सुंदर आणि सुशील अशा पद्धतीच्या मुलीबरोबर ती झालेली होती आता नेहा जी आहे ती तरुणी जी आहे ती तरुणी तिचा मेहुना आहे तो मेहुना हरियाणा गुरुग्राम या ठिकाणी राहायचा आणि त्या ठिकाणी ती राहत होती आता ही नेहा जी आहे ती मूळची होती आरा जिल्ह्यामधली इटम्हा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये राहणारे आता हिची आई आहे तिचं आईचं नाव आहे बिंदादेवी आणि घरी वडील आहेत भाऊ आहे भावाचं भावा नाव आहे दीपक तर अशा पद्धतीनं आई वडील भाऊ आणि ही नेहा आता काय झालं ह्या नेहाचं आणि मिथूनचं एकमेकांशी चांगलं बोलणं सुरू झालं त्यानंतर दोघांमध्ये अगदी गठ्ठ गठ गठ्ठ अशी मैत्री झाली त्याच्यानंतर मग त्यांचं प्रेम सुरू झालं आणि मग अधूनमधून आणि मधून अधून ते एकमेकांना भेटायला लागले आता हळूहळू काय झालं आता ह्या जे प्रेम प्रकरण चालू झालं होतं ते प्रेम प्रकरण तिच्या जिजाजीला समजलं म्हणजे तिच्या मेवन्याला समजलं आता मेवण्याला समजल्यानंतर मेवण्यालाही बरं वाटलं म्हटले चला लग्न होतं आहे प्रेम झालं म्हणजे लग्न होईल लग्न झालं तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामुळं तो मेवना जो आहे त्या मेवण्यानं पुढाकार घेतला आणि या दोघांचं जून महिन्यामध्ये लग्न लावून दिलं होतं म्हणजे साधारण जून दोन हजार तेवीसमध्ये याचं लग्न ह्या दोघांचं लग्न किंवा लव्ह मॅरेज झालं म्हणा किंवा असं लग्न झालं साधं असंही म्हणू शकतो पण या दोघांच्या लग्नाची घरच्यांना कोणाला माहिती नव्हती आता लग्न करून कमलेश जो आहे तो त्याची बायको नेहाला घरी घेऊन आला होता आता घरी आल्यानंतर आपल्या सुपुत्रानं आपल्याला सून आणलेली आहे हे कळल्यानंतर त्या आईवडिलांना काय वाटेल विचार करा म्हणजे सुरुवातीला त्यांनी गावरान निषेध नोंदवला होता म्हणजे गावरान निषेध म्हणजे कसा आता हे सर्वसामान्य भाषेमध्ये निषेध म्हणजे मी तुमचा निषेध करतो किंवा मला हे योग्य वाटलं नाही निषेध वगैरे असं पण गावरान निषेधमध्ये कसा अत्यंत असंस्कृत भाषेमध्ये समोरच्याला राग येईल अशा प्रकारे लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरणे म्हणजे म्हणजे आयामायावरती शिव्या देणे बा चा बा ची करणे त्याचबरोबर ती धराधरी करणे पकडापकडी करणे एकमेकांना काठीनं किंवा हातानं मालिश करणे आणि घरगुती डब्ल्यू डब्ल्यू एफ खेळणे हा सर्व प्रकार म्हणजे गावठी निषेध या प्रकारामध्ये येतो आणि आता तुमच्या जीवनात असा कधी गावठी निषेध झालेला आहे का तर म्हणजे तुम्ही कोणाचा असा गावठी निषेध केला आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा बरं आता ठीक आहे हा विषय बरं दुसरीकडे जायला लागला तर तो आता बायकोला घरी घेऊन येतो आता घरी घेऊन आल्यानंतर आता आईवडिलांना सांगतो माझं लग्न झालं वगैरे वगैरे आता सुरुवातीला ते त्याचा निषेध वगैरे करतात अस्वीकार करतात त्याचा त्याच्यानंतर मग आता कालांतराने काही दिवस जातात दिवस गेल्यानंतर आता कसं असतं शेवटी आपलेच जाते आपले ओठेत आता आरडाओरडा करून सांगणार कोणाला आणि काय झालं तरी लोक काय तमाशा बघायला असतात त्याच्यामुळे मग आता मग म्हटले चला जाऊ दे आता झालंय लग्न बिग्न आणि पोरग ड्रायव्हर आहे भोरगी पण अत्यंत चांगली आहे तर चला बाबा झालं झालं आई वडील आता ते सगळं विसरले आईवडिलांनी त्या दोघांनाही स्वीकारलं आता दुसरीकडं नेहाच्या घरचे देखील त्यांना लग्नाची माहिती नंतर झाली आता आपल्या सुकेन्याने आपले, सुकेन आपले हात पिवळे वगैरे करून घेतलेले आहेत ही माहिती जेव्हा घरच्यांना समजते त्यावेळेस आता त्यांची अवस्था काय झाली असेल याचा आपण फक्त विचार करू शकतो पण नंतर मग त्यांनीसुद्धा या गोष्टीचा स्वीकार केलेला होता आणि आता सगळं असं अगदी सुरळीत सुरू झालेलं होतं आता इकडं मिथूनचा नवीन संसार चालू झालेला होता आता हे पती पत्नी मग त्यांच्या गावामध्ये राहत होते आणि गावामध्येच मग मिथून जे काही काम मिळेल त्या पद्धतीनं तो काम करत होता आणि अधूनमधून त्याची बायको नेहा जी आहे ती नंतर आता हळूहळू सासरी जायला ला लागली होती आता नेहाचे आई वडील भाऊ त्यांना ती भेटायची आणि हा जो आहे मिथून जो आहे त्यालाही असं वाटायला ला लागलं की चला हा परिचय वाढत राहिला तर कसं होतं दोन घराण्यामध्ये एक प्रेमसंबंध निर्माण होईल त्याच्यामुळं तो पण म्हणजे त्यांचं जातं जाणं येणं सुरू झालेलं होतं हे सगळं अगदी आनंदानं असतानाच मात्र भलताच प्रकारानंतर समोर आला होता तारीख आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आता पती जो आहे तो त्याच्या पत्नीला घेऊन त्याच्या सासरे इंटम्हा नावाच्या गावी गेलेला आहे मात्र त्या ठिकाणी गावी गेला बायकोला घेऊन गेला आणि तिथं गेल्यानंतर काहीतरी यांच्यामध्ये तानातानी झाली भांडणं झाली आणि तडकाफडके ह्या पतीनं त्या बायकोला तिथंच माहेरी सोडली आणि रात्रीचा एकटाच त्याच्या तार नावाच्या गावी घरी निघून आला म्हणजे काहीतरी बायको नवरा बायकोचं काहीतरी तिकडं सासरमध्ये गोंधळ झालेला होता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सोळा ऑक्टोबरला पुन्हा तो त्या बायकोला आणायला सासरी गेलेला होता आता त्यावेळेस त्या आईवडिलांना म्हणजे आता आपला मुलगा बायकोचं काहीतरी काल भांडण झालं आणि दुसऱ्या दिवशी परत तो आता त्याच सासरी गेलेला आहे तर आईवडिलांना वाटलं की तो त्याच्या बायकोला वगैरे महागारी घेऊन येईल मात्र आपला मुलगा सकाळी गेला तर गेला नंतर थांबल्यानंतर संध्याकाळ झाली आईवडिलांना वाटलं घरी येईल हा बाबा काही घरी आला नाही त्याच्यानंतर मग आईवडिलांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला फोन करण्याचा प्रयत्न केला त्याचा काही फोन लागला नाही त्याच्यानंतर मग सुनेला फोन लावला की बाबा आता म पोरगं आलं होतं तिकडं मग काय झालं भेटलं का काय तू कधी येते वगैरे 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 त्यावेळेस मग त्या नेहानं सांगितलं म्हटलं की तो काय माझ्यासोबत नाही आहे तो आला होता आपण निघून गेला वगैरे वगैरे असं त्यांनी तिनं आपल्या सासू सासऱ्यांना सांगितलं आता इकडं या आईवडिलांना प्रचंड काळजी वाटायला लागली की आपलं मुलगा सकाळी गेला संध्याकाळपर्यंत माघारी आला नाही आता ही बायको म्हणते माझ्याकडं नाही पोरगं गेलं कुठं त्याच्यानंतर मग वडिलांनी आईवडिलांनी इकडं तिकडं सगळीकडं बघितलं पाहण्यारावळ्यांना विचारलं आणि तो कुठं कुठं जाऊ शकतो ते ते बघितलं पण काही तपास लागला नाही त्याच्यानंतर मग वडील जे आहेत ते, ते पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि आपला मुलगा बेपत्ता झालाय अशा पद्धतीची तक्रार नोंदवतात हो आणि त्याचा शोध सुरू होतो आता मुलगा कुठं गेला होता सासरे गेला होता आणि सोळा ऑक्टोबरला घरातनं बाहेर निघालेला आहे तो सासरे पोहोचला होता आणि सासरच्या मंडळींची मग चौकशी केली तर याच्यातनं सत्य बाहेर पडेल त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी केली पण तो अगोदरच घरून निघून गेला आहे असं सांगण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर मग पोलिसांनी अजून चौकशी केली आता म्हणजे त्या सासरची मंडळी तर सांगत होती तो आला निघून गेला वगैरे 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 पण त्या आजूबाजूची जी लोकं होती स्थानिक लोक होते तर त्या स्थानिक लोकांशी जेव्हा पोलीस बोलले त्यावेळेस मग त्यांना क म्हणजे स्थानिकांनी सांगितलं कसं असतं शेजाऱ्या पाजाऱ्यांचे कानलेट असे टवकरलेले असतात म्हणजे त्यांच्या घरात काही लफडी चालते हे ना माहीत नसतं पण शेजाऱ्यांच्यात काय लफडी चाललेत हे सगळ्या गावाला माहीत असतं तर असं सगळी गरज असतं त्याच्यामुळं मग आता गावातल्यांना काही लोकांनी सांगितलं की बाबा कालच्याला ह्यांच्या घरामधून प्रचंड तानातानीचा आवाज येत होता म्हणजे भांडण चाललं होतं वगैरे वगैरे असं आता मग पोलिसांना शंका आली नक्की काय विषय झाला असेल भांडणं झाली आणि तो निघून गेला का आणखी काय झाले त्यावेळेस मग काही लोकांनी सांगितलं की यांच्या घरामध्ये जमीन खोदल्याची माहिती म्हणजे कोणीतरी पाहिलं की यांनी जमीन खोदलेली आहे आता भांडण होतं जमीन खोदली जाते आता जमीन घरातली जमीन कोण खोदतं ना तर मग आता नक्की काय प्रकार आहे मग पोलिसांनी काय केलं तिची पत्नी आहे नेहा तिची अगदी चांगली कसून चौकशी केली चौकशी केली आणि त्याच्यानंतर मग ती नेहा त्यानंतर तिची आई बिंदादेवी त्यानंतर तिचा भाऊ दीपक आणि अजून एक छाप डॉक्टर होता तर डॉक्टर उर्फ कंपाऊंडर उर्फ या नेहाचा जुना प्रियकर होता त्याचं नाव आहे बबलू पासवान तर या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं कारण पोलिसांना अशी माहिती मिळाली की या सगळ्यांनी मिळून त्या पतीची हत्या केली आणि विचारलं मृतदेह कुठं आहे तर घरातलं अंगण दाखवण्यात आलं म्हणजे घरातलं भाग तो दाखवला आणि त्या अंगणामध्ये म्हणजे त्या ठिकाणी फुलाची बाग वगैरे लावलेली होती आता मग त्यांनी ह्यानं जमिनीकडे इशारा केला पोलिसांनी ते ती जागा जी आहे ती खोदली आणि तो पतीचा मृतदेह हो बाहेर काढला आणि मृतदेहाला वाट वास वगैरे येऊ नये दुर्गंधी येऊ नये म्हणून तो मृतदेह हो मिठामध्ये पुरण्यात आलेला होता आणि त्याच्या कानातून डोक्यातून वगैरे रक्तस्राव होत होता आता मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वगैरे पाठवण्यात आला होता प्रश्न हा होता की काही महिन्यापूर्वी लग्न झालेलं आहे लव मॅरेज झालेलं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं नवराला बायको पटली बायकोला म्हणजे पोरीला फोरका पटला पोरी पोराला पोरगी पटली पटापटी झाली आणि पटापट लग्न झालं आणि पटापट लग्न झाल्यानंतर मग ह्यांच्यामध्ये वाद होण्याचं कारण काय भांडणं होण्याचं कारण काय हे सगळं कशामुळे झालं का झालं काय वगैरे वगैरे असं आता नेहादेवी ही जी आहे ती अत्यंत मोकळ्या आणि मोठ्या मनाची होती म्हणजे काही लोक असतात ना की त्यांच्या मनामध्ये पती पण असतो मित्रपण असतो त्यानंतर पतीबरोबर ते अजून काही मंडळी पण त्या मनामध्ये असतात असे मोठ्या मनाचे काही मंडळी पण समाजामध्ये असतात म्हणजे त्यांचं इतकं मोठं असतं की ते म्हणजे जाऊ द्या चला तो विषय सोडून द्या आता ही काय होती त्या हिचं म्हणजे ही, ही नेहा जी आहे तर त्या नेहाचं त्यांच्या गावामधला एक झोलाछाप डॉक्टर होता तो डॉक्टर म्हणजे तिथं कंपाऊंडरचं काम करायचा नंतर त्यानं इंजेक्शन बिंजेक्शन मारायला सुरुवात केली होती आणि आपल्याकडे गावाकडच्या बरेच लोक आहेत ना ते म्हणजे डॉक्टर कमी आणि कंपाऊंडर जास्त भाव खातात आणि कंपाऊंडरलाच लोक डॉक्टर समजतात कारण तो इंजेक्शन बिंजेक्शन देतो त्याच्यामुळं काय झालं आता, आता तो गावाकडं असायचा बबलू पासवान हा कंपाऊंडर होता आणि आता मग काही आजारी पडल्यानंतर ही नेहा जी आहे ती त्याच्याकडे जायची आणि त्याच्याकडून इंजेक्शन घ्यायचे आणि आता त्याचे इतक्या वेळा इंजेक्शन घेतलं की त्याचं इंजेक्शन घेऊन घेऊन ही त्या झोलाच्या डॉक्टरच्या प्रेमामध्ये पडली होती आणि आता लग्नाच्या अगोदरपासून हे इंजेक्शन चालू होतं आणि आता नंतर मग ह्यांचं प्रकरण चालू झालं म्हणजे तिचं प्रेम प्रकरण चालू झालं म्हणजे लग्नाच्या अगोदरसुद्धा ती त्या पासवानकडे मग त्या बबलूकडे इंजेक्शन घेत होती आणि लग्नानंतरसुद्धा ती त्याच्याकडं जायची आणि त्याच्याकडून इंजेक्शन घेत होती आणि म्हणजे एका बाजूला ती पतीबरोबर पण होती आणि दुसऱ्या बाजूला ती प्रियकराबरोबर पण होते आणि अशा पद्धतीनं अवैध संबंध चालू होते लग्न झालं आणि लग्नाच्या साधारण दोन महिन्यानंतरच त्या पतीला याची सगळी माहिती समजली की ही अशा अशा पद्धतीनं चाललेली आहे आता नवीन गाडी समजून कुणीतरी जर आपल्या गळ्यामध्ये जुनी कुणाची तरी गाडी घातली त्यावेळेस जेवढा राग येतो ना त्याच्यापेक्षा जास्त राग या पतीला त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यामुळे मग नवरा बायकोमध्ये भांडणं सुरू झाली वाद सुरू झाला गोंधळ सुरू झाला तानातानी सुरू झाली बाचाबाची सुरू झाली वगैरे असं सगळं चाललेलं होतं आता या पतीनं बायकोला चौदा तारखेला तिच्या माहेरी सोडायला गेला होता नंतर त्या ठिकाणी त्यांचा वाद होतो वाद झाल्यानंतर हा परत माघारी येतो त्याच्यानंतर आता परत मग म्हणतो आता वाद बायकोला इकडे घेऊन यावं त्याच्यामुळं तो परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिकडं घरी पोहोचतो आणि त्यावेळेस मग घरी पोहोचल्यानंतर परत त्यांच्यामध्ये वाद होतो परत त्यांच्यामध्ये भांडण होतं म्हणजे मिथून आणि नेहा यांच्यामधला वाद मग पुन्हा विकोपाला जातो आणि नंतर मग तो जो पती आहे आणि तिची पत्नी आहे तर त्यांच्यामध्ये इतका वाद होतो इतका वाद होतो त्या इतका तो। तो तो की त्या पतीला इतका राग येतो आणि तो म्हणतो की नाही मी आत्महत्याच करतो आणि मग तो आतल्या रूममध्ये जातो आतल्या घरामध्ये जातो आणि त्या ठिकाणी त्या साडीला म्हणजे वरती पंखा वगैरे त्या पंख्याला साडी गुंडाळतो आणि त्या ठिकाणी तो गळ गळफास घेतो आणि तो, तो स्वतःचं जीवन संपवतो आत्महत्या करतो अशा पद्धतीची माहिती म्हणजे आमचा जावय आला आणि त्यानं भांडण झाल्यामुळं आत्महत्या केली ही माहिती त्या नेहानं तिच्या आईनं आणि तिच्या भावानं पोलिसांना दिलेली आहे आणि नंतर आता त्याचा डेडबॉडी वगैरे समोर लटकायला लागले त्यानंतर मग या मंडळींनी तो जो झोलाशाप जो डॉक्टर होता बबलू त्या बबलूला बोलवलं त्याच्यानंतर मग या मंडळींनी त्यांच्याच घराच्या अंगणामध्ये घराच्याच बाजूला तिथं खड्डा खोदला त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलं आणि तो मृतदेह त्याच्यामध्ये पुरून टाकला आणि कुणाला संशय येऊ नये म्हणून त्या ठिकाणी झाडांची रोपं सुद्धा लावलेली होती अशी माहिती संशयितांकडून समोर आलेली आहे मात्र पोलिसांना असा संशय आहे की नेहा आई भाऊ आणि प्रियकर या सगळ्यांनी मिळून ही हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह हो या ठिकाणी पुरलेला आहे आता पोलिसांनी या सगळ्या चौकडीला ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहे गजाआड केलेला आहे याचा अजून तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो अत्यंत महत्त्वाचा धडा आहे की एखादी मुलगी अत्यंत दिसायला देखणी आहे सुंदर आहे चिकणी आहे ब्युटिफुल आहे रूपवती आहे सुस्वरूप आहे आकर्षक आहे वगैरे वगैरे तरी सुद्धा तिच्याशी डोळे झाकून लग्न करू नका किंवा मी मुलींच्याच बाबतीत नाही एखादा मुलगा आहे सरकारी नोकर आहे श्रीमंत आहे पैशावाला आहे परदेशात नोकरी आहे सगळं 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 चांगलं आहे असं दिसतं म्हणून डोळे झाकून त्याच्याबरोबर ती लग्न मुलींचं लावून देऊ नका कारण चांगला माल दाखवून समाजामध्ये सडका माल विकला जातो ह्याच्या पलीकडे मी जास्त सांगू शकत नाही पण तुम्ही समजून घ्या आणि सगळी माहिती काढूनच पुढचं पाऊल उचलायचं दुसरी गोष्ट लग्न करताना मी पाठीमागे अनेक वेळा सांगितलेलं आहे लग्न करताना चारित्र्य सद्गुण आणि त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे आणि सगळी चौकशी करूनच लग्नाला मुलीनं आणि मुलानं तयार व्हायचं आहे नाहीतर डोळे झाकून जर तुम्ही अशा पद्धतीनं जर केलं तर मात्र परत डोळे म्हणजे असे खडकन डोळे उघडतात आणि कधी कधी म्हणजे अत्यंत विचित्र घटना घडतात त्याच्यामुळं थोडं आपण समजून घ्या आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखाद्याची चौकशी करतो बाबा हे कसं ते कसं आणि आपल्याला वाटतं की अरे ह्याला कसं विचारू किंवा ह्याला काय वाटेल रागेल हे बघा आप म्हणजे कुणाला काय वाटेल आणि काय 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 ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही जर लग्न करायचे तर मुलांच्या बाजूनी म्हणजे मुलाच्या लोकांनी मुलींची सगळी चौकशी करायची आणि मुलीकडच्यांनी कर मुलाचीसुद्धा सगळी चौकशी करायची एक वेळ त्याला चार रुपये कमी मिळत असले पैसा कमी आता समजा पैसा कमी आहे त्यांच्याकडे पण तो वाढू शकतो पण जर तोच मुलगा जर व्यसनी असेल आणि त्याच्याकडे आत्ता लाखोची करोडोची संपत्ती आहे उद्या तो करोडोची संपत्ती हजारामध्ये आणू शकतो म्हणजे तो एक निर्व्यसनी असावा किंवा निर्व्यसनी असेल चारित्र्य संपन्न असेल तर क आणि कष्टाळू असेल तर ते स्वतःच्या कष्टाने ते सगळं मिळवू शकतात म्हणून आपली वाट लागण्यापेक्षा किंवा आपली वाट लागण्याची वेळ न बघता अगोदर सगळी चौकशी करा माहिती घ्या आणि मग लागण्याला उभं राहा या घटनेमध्ये सुद्धा जर या तरुणानं अगोदर चौकशी केली असती तर समजलं असतं की झोल्या छाप डॉक्टरबरोबर ते यांचं सगळं असं असं आहे त्यानंतर मग पुढच्या पावलं त्यांनी उचलले नसते पण प्रेमात पडले आणि त्याच्यानंतर मग दोन महिन्यांनी लागल्यानंतर हे सगळं समोर आलं आणि म्हणून ही सगळी घटना घडली आणि हा सगळा प्रकार अत्यंत भयंकर अशा गोष्टी समोर आल्या आता ह्याच्यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत आता तुम्हालाही काय वाटतं तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद